सरन्यायाधीश तो प्रश्न करतात आणि इकडे शिंदेंचं टेन्शन वाढतंय. जर कोर्टात ठाकरे अस्वस्थ होतात तर एकनाथ शिंदे सुद्धा सुटत नाहीतच. सरन्यायाधीश एकनाथ शिंदेना सुद्धा सोडत नाहीत, घेरले तर गेलेच. यावेळी शिंदेना सिब्बलांनी नाही तर थेट सरन्यायाधीशांनी घेरलं. नेमकं घडलंय काय? महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा पेच अद्यापही कायम आहे. हा पेच सोडवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रीम कोर्टात वेगवेगळ्या प्रकारे युक्तिवाद केला जातोय. मात्र असं असलं तरीही आजच्या सुनावणीमध्ये सरन्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेरले जाण्याची शक्यता आहे. कारण 28 फेब्रुवारीच्या सुनावणी सुद्धा सरन्यायाधीशांनी एकनाथ शिंदेच्या वकिलांना घेरलं होतं आणि त्यामुळे शिंदेचं टेन्शन वाढलं. अपात्रतेबाबतचे ते मुद्दे ठरवणं हे बाकी आहेत. त्यावेळी राज्यपाल बहुमताची चाचणी त्याच मुद्द्यावर कशी काय करू शकतात, तसेच अपात्रतेची टांगती तलवार असतानाही आमदार मतदान कसे करू शकतात, असा सवाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांना विचारला. या संपूर्ण मुद्द्यावरून कोर्टात बराच रंजक युक्तिवाद पाहायला मिळालेला आहे. शिंदे गटाच्या वतीने नीरज किशन कौल हे युक्तिवाद करताना म्हणाले की राज्यपालांची कृती ही योग्य होती. एस आर बोंबई केस जी 1994ची आहे, ज्यामध्ये 9 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने निर्णय दिला होता, त्यात हे स्पष्ट झालं होतं की ज्यावेळी राज्यपालांना अशा पद्धतीने जेव्हा सरकारच्या अस्थिरतेबाबत प्रश्न असतात तेव्हा ते बहुमत चाचणी घ्यायला सांगू शकतात. याच घटनेचा कौल यांनी कोर्टाला दाखला दिला. याचवेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नीरज कौल यांना विचारलं की इथे जे मुद्दे आहेत ते अपात्रतेच्या मुद्द्याशी देखील निगडित आहेत. यावेळी सरन्यायाधीशांचा असा प्रश्न होता की ज्यावेळी अपात्रतेबाबतचा मुद्दे ठरवणं हे बाकी आहे त्यावेळी आपण बहुमताची चाचणी त्याच मुद्द्यावर कशी काय करू शकतो त्याच आमदारांसोबत, म्हणजे जो अपात्रतेबाबतचा कायदा आहे त्याचा उद्देश आणि बहुमत चाचणीचा उद्देश हे जर एकमेकांना हरताळ फासत असतील. कारण पक्षांतर बंदीचा कायदा हा यासाठीच आणला होता कारण की अशा प्रकारचं पक्षांतर मोठ्या प्रमाणात होऊ नये, पण अशाच प्रकारे पक्षांतर करून त्या आमदारांना सहभागी करून त्यावर जर बहुमत चाचणी घेतली गेली तर कायद्याच्या उद्देशाला हरताळ फासला जाईल, असा प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारला. यावेळी कौल यांनी म्हटलंय, मुळात आमची केस ही पक्षांतर किंवा एखाद्या पक्षात विलीन होण्याची नाहीच. आम्ही कधीही एखाद्या पक्षात विलीन होण्याबाबत भाष्य केलं नाही, तो आमचा मुद्दाच नाही. आमचा फक्त पक्षांतर्गत विरोध हे आम्ही आतापर्यंत म्हणत आलोत. आमचा पक्षांतर्गत विरोधाचा मुद्दा वेगळा आहे आणि सभागृहातील बहुमताचा मुद्दा वेगळा आहे, असा युक्तिवाद कौल यांनी केला. आम्ही कुठेही शिवसेना सोडलेली नाही किंवा सोडणार आहोत. आम्ही शिवसेनेचे सदस्य आहोत की नाही याचा निर्णय निवडणूक आयोग देईल. सभागृहात प्रश्न हा बहुमताचा होता, एका मुख्यमंत्र्यांनी त्यांचं बहुमत गमावलं होतं की नाही हा मुद्दा होता, त्यामुळे या दोन गोष्टी कोर्टाने वेगवेगळ्या करून पाहाव्यात, असं कौल यांनी म्हटलंय. यावर सरन्यायाधीशांनी म्हटलंय, जर तुमच्यावर 10व्या सूचीच्या अंतर्गत नोटीस देण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच अपात्रतेबाबत निर्णय येणं बाकी असताना आमदार अशा पद्धतीने बहुमत चाचणीत कसे सहभागी होऊ शकतात, असा सरन्यायाधीशांचा प्रश्न. आणि एकनाथ शिंदेचे वकील कोंडीत पकडले गेले. आज याच मुद्द्याला धरून युक्तिवाद होणार आहे, त्यामुळे शिंदेंना सुद्धा घाम फुटण्याचं काम आता सरन्यायाधीशांकडून होत आहे. सरन्यायाधीशांचे काही प्रश्न जे आहेत ते एकनाथ शिंदेंना अस्वस्थ करताना दिसतात. मुद्दा आणि विषय आवडला असेल ते शेअर करा. तुम्हाला काय वाटतं, राज्यपालांनी घेतलेली बहुमत चाचणी योग्य होती की अयोग्य होती? कमेंट करून नक्की कळवा आणि मुद्दा जास्तीत जास्त शेअर करा. जय महाराष्ट्र.